स्टूडेंट्स मुलांनो या आधी आपण टेन्स म्हणजे काय व 10 पर्यंतचे सगळे नंबर शिकले तर आज आपण 10 च्या पुढचे नंबर शिकणार आहोत इथे मी 10 स्टॉप केले बघा म्हणजे 10 20 आता या 10 मध्ये आपण हा 1 20 ऍड करणार आहोत मग कोणता नंबर तयार होणार आहे 11 10 and 1 make 11. 10 and 1 मिळून काय होतो तर 11 हा नंबर होतो. E-L-E-V-E-N 11. आता 11 मध्ये 1 युनिट आहे आणि 1 10 आहे. आता पहा 11 नंतर आता आपण 10s मध्ये 2 ऍड करणार आहोत. 11 and 1 make 12. 11 मध्ये 1 ऍड केल्यानंतर कोणता नंबर होतो 12 पा TWELVE 12 आता 12 मध्ये 2 युनिट्स आहेत आणि 1 10 आहे आता पहा 12 मध्ये आपण 1 ऍड करणार आहोत 12 and 1 मे 30 30 हा नंबर तयार होतो THIRTEN 30 आणि 30 मध्ये पहा 3 युनिट्स आहेत आणि 1 10 आहे आता पहा 30 मध्ये आपण 1 ऍड केला 30 and 1 मे 40 पहा F O U R T E N 14 आता 14 मध्ये 4 युनिट्स आहेत आणि 1 10 आहे यानंतर पहा 40 मध्ये 1 ऍड केल्यानंतर 50 हा नंबर तयार होतो आता 50 पहा F R F T E N 50 आता 50 मध्ये 5 युनिट्स आहे आणि 1 10 आहे आता आपण जे 11 टू 15 नंबर्स पाहिले ते लिहायचे कसे ते पाहूया 1 10 and 1 unit 11 1 10 and 2 units 12 1 10 3 units 30 1 10 4 units 40 1 10 5 units 50 आता आपण हेच नंबर पुन्हा पाहूया ELEVEN 11 1 10 1 युनिट 11 TWELVE 12 1 10 2 युनिट्स 12 THIRTEN 30 1 10 3 युनिट्स 30 FOURTEEN 40 1 day 4 units 40 F I F T E E N 50 1 day